अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 7 भुसावळ रोड ते नगर परिषद हद्दीपर्यंत हिवरखेडा रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा भूमिपूजन सोहळा आज जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते पार पडला। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते। आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या हिवरखेडा रस्त्याचं काँक्रीटीकरण चं भूमिपूजन या ठिकाणी आपल्या जामनेर नगरीच्या लोकप्रिय नगराध्यक्षा सुसाधनाताई यांच्या हस्ते या ठिकाणी झालं आहे। यावेळेला सर्व सन्माननीय नगरसेवक आपल्या जामनेर नगरीचे नगर परिषदेचे गटनेते माननीय प्रशांतजी बोंडे आणि सर्वच सन्माननीय नगरसेवक जामनेर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मानाजी चितुभाऊ आणि विविध आपल्या नगर परिषदेचे विभागाचे सभापती आणि आपण सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। खरं तर या रस्त्याची मागणी आपल्या या प्रभाग क्रमांक 7 नगरसेवक माननीय बंतीभाऊ आणि सुरवाडेताई यांची आपल्या राज्याचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री माननीय गिरीशभाऊ आणि ताईंकडे नेहमी होती आणि आज तो प्रश्न देखील या ठिकाणी मार्गी लागला आहे। आणि जवळपास आपल्या भुसावळ रस्त्यापासून ततेर नगरपालिकेच्या हद्दीपर्यंत हा रस्ता होणार आहे, काँक्रीटीकरण होणार आहे आणि त्याला जवळपास 1,60,00,000 या ठिकाणी व्यवस्था आहे, एवढा खर्च अपेक्षित आहे आणि तेवढा निधी मंजूर देखील झालेला आहे आणि हा रस्ता या ठिकाणी लवकरच त्याला सुरुवात होईल। या रस्त्याचं कामकाज जे आहे, विकासक म्हणून आपले प्रशांत महाजन आहे, एक चांगल्या पद्धतीचे काम ते करतात आणि ते लवकरच त्या कामाला सुरुवात करतील। आज आपण बघतोय की या जामनेर शहराला एक सुंदर करण्याचा एक कसोशीचा प्रयत्न आपल्या राज्याचे नेते माननीय गिरीशभाऊ करत आहेत, साधनाताई करत आहेत आणि सारे नगरसेवक त्यांच्यासोबत या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या विकासाच्या भूमिकेमध्ये काम करत आहोत। आज आपण गेल्या 5-7 वर्षापासून पाहतोय की या जामनेर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय। या महाराष्ट्रामध्ये आमचं जामनेर शहर सगळ्यात सुंदर व्हावं
हीच खरी अपेक्षा, हेच खरं स्वप्न आपल्या माननीय गिरीशभाऊंचं आहे आणि त्या दिशेने देखील त्या ठिकाणी वाटचाल चालली आहे. आपण शहरामध्ये बघतो अनेक विकासाचे कामं या ठिकाणी होताना दिसत आहेत. मग मल्टीपर्पज हॉल असतील, विविध समाजाला त्या ठिकाणी मंगल कार्य देण्याचं काम, खरं तर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची योजना कुणीही राबवली नाही. ही ते राबवण्याचं काम या ठिकाणी गिरीशभाऊं या ठिकाणी केलं आहे. सर्वच जवळपास ज्या ज्या समाजाची मागणी आली असेल त्या त्या समाजाला मंगल कार्य देण्याचं काम जवळपास 1-1.5 कोटीचं कामकाज त्या ठिकाणी होताना दिसतं. सोनबल्डीवरती आपण बघतोय मंदिर एक सुंदर स्थळ त्या ठिकाणी निर्माण झालं आहे. म्हणून एकंदरीत सर्व या शहराचे जे जे काही कामं असतील विकासाच्या संदर्भातले, ते सर्व रस्त्याचे कामं असतील, गटारीचे कामं असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, त्याचप्रमाणे आपलं वॉटर प्युरिफिकेशनचा प्रोजेक्ट जवळपास मला असं वाटतं 64-70 कोटीचा तो प्रोजेक्ट तो देखील या ठिकाणी झालेला आहे. असे अनेक विकासाचे कामं या ठिकाणी झालेले आहेत आणि एक सुंदर शहर आपलं जामनेर शहर माननीय गिरीशभाऊंच्या नेतृत्वाखाली, माननीय साधनाताईंच्या नेतृत्वाखाली इथं होताना दिसतंय आणि असंच प्रगती पुढे देखील होत राहील आणि त्या दिशेने आपण वाटचाल करूया. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.